आणि आता एक चिठ्ठी मीच काढतो. नाव आहे रश्मी. या या नाव सांगा तुम्ही. रश्मी राजेश मोरे. कुठे राहता तुम्ही? साकीनगर. बालपण सगळं साकीनगरचं? नाही, मरोळ पोलीस कॅम्प. मरोळ पोलीस कॅम्प. मिस्टर काय करतात? पोलीस मध्ये. आता घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासर माहेरची खूण, राजेश रावांचं नाव घेते मोऱ्यांची सून. वा 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 वा. आता कोण पैठणी जिंकणार बघूया. चार म्हणजे गोल आकार आहेत. दोन जे आकार आहेत ते उतारावर आहेत आणि दोन आहेत ते खाली आहेत. लक्षात ठेवा, उतारावरती जी दोन वर्तुळ आहेत त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला तर दोन गुण मिळणार आणि खाली सपाट पृष्ठभागावरती जी दोन वर्तुळ आहेत त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला तर एक गुण मिळणार. दोघींनाही 10 संधी. हॉकी स्टिकच्या सहाय्याने हा चेंडू मारायचा आणि मग दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. दोन गुण. एक गुण. या वहिनींचे 3 गुण झालेले आहेत. आता तुमच्यासाठी 5. एक. दोन. तीन. चार गुण. पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. चार. पाच संधी तुमच्यासाठी एका गुणाची आवश्यकता जिंकण्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. संध्याकाळी पोलीस स्टेशनमधून आले की द्या. उपविजेत्या ठरल्या मोरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. आईसोबत जरा चांगला रिलेशन राहायला पाहिजे. माझ्या आईसोबत आणि माझ्या भावांसोबत. काय हो? तिचं म्हणणं असं आहे की तिला कोणी टोकायचं नाही. जे म्हणजे तिच्या मनाविरुद्ध झालं तर ती बोलणारच. असं आहे तिचं. आपण काही वेळेला असं होतं की मोठ्यांचं ऐकणं म्हणजे जरुरी असतं. हा, पण तिचं म्हणणं काही आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ते ओके, त्यासाठी ती बोलणार. मग ती लहान असो या मोठं असो, आपली चुकी नाही तर बोलावंच लागणार. भांडताय? भांडत नाही, बोलते. बोलताय? तुम्हाला हा आरोप मान्य नाहीये त्यांचा? नाही, म्हणजे चुकीचं झालं तर आपण कशाला ऍक्सेप्ट करायचं? कारण काही गोष्टी घरगुती असतात, त्या त्यांना माहिती नसतील. घरात राहिल्यानंतरच कळतं. मग त्याच्यानुसार आईसाठी आणि भावांसाठी थोडस रिलेशन चेंज झालं पाहिजे तिचं. व्हेरी गुड, ही सूचना आहे तुमची. नक्की. अजून कोण बोलणार? काही नाही, घरात ज्या वेळेला राहते ना त्यावेळेला एकदम गोड. फक्त आम्ही काय दोघी पण, आता नणंदांची दोघींची पण लग्न झालेली आहेत, तर ज्या वेळेला पण आम्ही येतो ना त्यावेळेला ॲटलीस्ट एक आईची माया. आता आई आमची गावाला असते तर त्यामुळे आईची माया तिच्याकडनं एक्सपेक्ट करतो. अच्छा अच्छा, म्हणजे वहिनीने आईसारखं प्रेम करावं. काय हो? करेल ती. तुम्ही पण तिच्याबरोबर प्रेमाने राहा. हा, तुम्ही पण तिच्यावर प्रेमाने राहा, ती पण तुम्हाला मुलीसारखं करेल. थोडं तुम्ही ऍडजस्ट करा, थोडं ती ऍडजस्ट करेल. मुलीसारखे धपाटे पण देईल. आम्ही ज्यावेळेला लग्न झालं ना तिचं, त्याच वेळेला आम्ही तिला सांगितलेलं होतं की आई आमची गावाला असते, याच्यानंतरची सगळी जबाबदारी तुझ्याकडेच आहे. आता हे बरं आहे, तुम्ही आपली जबाबदारी घेताय. नाही, सगळं पूर्ण करत तिच्याकडे दिलेलं होतं पूर्णपणे. मग त्यावेळेला नाही तिने ऍक्सेप्ट केलं. अजून अजून कोण बोलणार? दादाची मुलगी आहे, खूप मारत असते.
अभ्यास करता ते मला नाही पडत. लहान मुलांना कमी मारावं. ओके, काय म्हणणे? अभ्यास करताना मारावंच लागणार आणि आईला तिलाच घाबरते ना ती, नाहीतर मग करणारच नाही ती अभ्यास. जबरदस्तीने अभ्यास होतो. एक मिनिट, तुम्हाला किती? एकच आहे. त्याच तर उठता बसता मी भरपूर मारते म्हणून. ओ बाबा, लहान मुलांना मारायचं नसतं, त्यांना सांगून समजावून त्यांच्यात बदल करायचा असतो. मुलांनी पण अभ्यास केला पाहिजे, पण आई बाबांनी फक्त चुकलं की मारणं असं केलं ना, तर आई बाबांमधलं मुलांबद्दलचं जे मुलांचं जे म्हणणं असतं ना, ते बऱ्याचदा एखादी गोष्ट चुकली ना तर ते आई बाबांना सांगायला घाबरतात, कारण त्यांना भीती वाटते ना की पटकन आपण एखादी गोष्ट सांगितली, एखादी चूक केली आणि ती घरी सांगितल्यावर आपल्याला ओरडा बसेल किंवा मार बसेल, म्हणून मग बऱ्याचदा मुलांना सांगण्यापासूनच गप्प राहतात. गप्प राहतात. तेव्हा ना जरास जरा गोन जरा मला तर टेन्शन आलंय बाळाचं. मिस्टरांची काय तक्रार आहे बघूया जरा ऐकी. सध्या ती भावाने सांगितली ना तीच आहे, म्हणजे छोट्या मुलीला जो अभ्यास आपण घेतो ना तो नॉर्मली प्रेमाने, पण कधी कधी ती पण हट्ट करते, त्यामुळे कधी कधी ती पण गोष्ट करावी लागते. धाक असावा पण मला घाबरबुट आयला लागेल. बरं, त्या सगळ्या गोष्टींवर बहिणी तुमचं काय म्हणणं? मी मलाच घाबरते मुलगी माझी, बाकी कोणालाच नाही घाबर, मिस्टरला पण नाही घाबर, फक्त मलाच. मी बोलले उठवलं तर उठणार, बस म्हणलं तर मी अभ्यास घेतले तरच करणार, नाही तर अजिबात नाही. सर्कस आहे. नाही, आणि ती अभ्यासाला तर ऐकणारच नाही, मम्माच पाहिजे, मम्मा शिवाय कोणाकडनं बसणारच नाही अभ्यासाला. असं आहे तिचं? हो. बरोबर. हो बाळा, हो हो हो. आणि ते नणंदबाई बोलले त्याबद्दल काय म्हणते? आता करंट चेंजेस. चला, आमच्या येण्याने एवढं झालं तरी खूप झालं, पण नक्की करा. त्यांची इच्छा आहे, त्या तर सासरी असतात, त्यांना आधार, सगळ्यात पहिला आधार जर कोण वाटत असेल तर त्यांना ती वहिनी वाटते. किंवा वहिनीने वहिनीची कर्तव्य करत असताना आणि तुम्ही सुद्धा मुलीची कर्तव्य करा आणि आईसारखं प्रेम करा. तुम्हाला खात्रीने सांगतो, ही माऊली सुद्धा तुमच्यावर आईप्रमाणेच प्रेम करेल. हा, आणि मग नणनबाई आणि वहिनी त्यांच्यामध्ये तुमची जी रवी झालेली आहे ना ताकाची, ती पण हळूहळू निघून जाईल. हा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार ते मला बघायचं. जे अक्षर देणार ते अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे ग. वेळ सुरू. गुळ आहे बघ फ्रीज मध्ये, गुळ आहे फ्रीज मध्ये, गजर आहे बघ आता एका वेळेस एकच वस्तू आण. गाजर, गणपती मूर्ती असेल ना. हा, गाजर आण, गाजर, गुलाबाचं फुल, गिलास आण, गिलास मांडलीवर आहे बघ, गिलास, गजरा आहे बघ फ्रीज मध्ये, स्वतः खर्चा गजरा काढून ठेवून दे. गणपती आहे इथे देवारात. गरम मसाला, गरम मसाला, मसाल्याचा डब्बा. एक मिनिट पूर्ण झालं. डब्बा आण उचलून. गहू, गहू नाही बघ, गणपतीची मूर्त काय ना, गहू नाही, गव्हाचं पीठ आहे, पीठ आहे पहिल्या डब्यात आहे. हा, पीठच आहे गव्हाचं. आणि गवार, गवार आण, गवार फ्रीज मधला गवार. कुठे गवार? गवार बघ असणार. गुलाबाची फुलं आहे ना, बाकरा, गुलाबाचे बाकरा. दहा, लवकर, नऊ, आठ, सात, सहा, गवार आहे फ्रीज मध्ये, गुलाब, चार, तीन, गवार आहे फ्रीज मध्ये, दोन, एक, छत्री, 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 वेळ नाही, गाले संपली. सांगा काय काय आणलं? ग्लास एक, गुलाबाचं फूल दोन, गजरा तीन, गवार चार, गुळ पाच, गाजर सहा, गव्हाचं पीठ सात, गरम मसाला आठ. बरेच दिवस किंबहुना गेले काही महिने सातत्याने आपण म्हणतो आहोत की होम मिनिस्टर लवकरच येणार गोव्यामध्ये, आणि आता सांगितल्याप्रमाणे आपण गोव्याच्या भूमीमध्ये आलेले आहोत. जितके जास्त जण उभे राहणार त्या रिंगमध्ये तितकं जास्त बक्षीस वहिनी तुम्हाला मिळणार. सासरी, तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम कोण करतं? सासू. बोलवा मग त्यांना.